आजची रेसिपी आपली प्रॉन्स बिर्याणी आहे. तर बनवायला ही इझी अशी ही रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते अशी ही रेसिपी आहे. तर फटाफट आपण त्याचं साहित्य आणि कृती पाहून घेऊ. साहित्य पाहून घेऊया आधी आपण काय काय घेतलंय. तूप घेतलेलं आहे मी, ऑइल घेतलेलं आहे, फ्राय कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि ते मी बॉईल करून राईस घेतलेले आहे, त्यात थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं मी, आणि ते मी प्रॉन्स घेतलेले आहे वॉश करून आणि कोथिंबीर घेतली. मी इथे टोप गरम करत ठेवलेलं आहे. आपण थोडंसं ऑइल ॲड करूया. आणि हा तळलेला कांदा आहे तो मी थोडा ऍड करते आणि थोडा आपण डेकोरेशन साठी ठेवणार आहे. मी खडा मसाला राईस मध्ये बॉईल करताना ऍड केलेला होता तर आता मी ऍड करत नाहीये खडा मसाला. कांदा आपला फ्राय झालेला आहे. टोमॅटो ऍड करते. टोमॅटो आपला चांगला फ्राय झालेला आहे. तर आता मी आलं लसूणची पेस्ट ऍड करते. थोडं फ्राय करून घेऊया आलं लसूण. आपला बिर्याणी मसाला आहे, 1/2 चम्मच मी बिर्याणी मसाला ऍड करते. थोडी हळद, लाल तिखट, छान देखील मिक्स करून घेऊया. मसाला छान पैकी फ्राय होत आलाय. मसाला मी तेल सोडत आले छान असं. आणि आता मी लिंबाचा रस थोडा ऍड करूया आणि थोडं दही. दही जास्त नाही मी घेते, थोडंच घेते कारण की लिंबाचा रसही आपण ऍड करणार आहे. फ्राय करून घेऊया. छान पैकी मिक्स करून घेते. छान कलरही आलेला आहे. प्रॉन्स ऍड करूया. मिक्स करून घेऊया छान. आणि मी आता चवीनुसार मीठ ऍड करते. थोडंच मीठ ऍड करते कारण की मी राईस बॉईल करतानाही मीठ ऍड केलेलं होतं आणि प्रॉन्सही थोडेसे आपले खारेच असतात त्याच्यामुळे मी थोडस मीठ ऍड केलेलं आहे. आणि आता हे थोडं एक 7-8 मिनिट मी ढाकून ठेवते आणि
पाणी सुटेल त्याला आणि छान पैकी आपण चेक करूया आपले प्रॉन्स शिजलेत का. छान पैकी ऑइल पण सोडलंय मसाल्याने, मी प्रॉन्स पैकी प्रॉन्स पण छान असे शिजले, थोडं पाणी पण असं ग्रेव्हीदार झालेलं आहे. विदाउट मी पाणी ॲड केलेलंच नव्हतं, फक्त दही ॲड केल्यामध्ये थोडं पाणी सोडतं ते. आता आपण राईसचा थर लावूया त्याच्यावर, थोडे मी काढून घेते. बिर्याणी ही तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा, आणि जे माझे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लवकर